पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते आणि अंधश्रद्धेवरती प्रहार करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा आज दहा वास स्मृतिदिन आहे डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येला आज दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत दुर्दैवानं दाभोलकरांचे मारेकरी कोण हे दहा वर्षात अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पुणे पोलिसांनी केला त्यानंतर सीबीआयकडे या तपासाची सूत्र गेली पण सूत्रधाराकडे पोहोचण्यामध्ये कुणालाही अजूनही यश आलेलं नाही आहे वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी मॉर्निंग वॉक करत असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी दाभोलकरांवरती गोळ्या झाडून त्यांची हत्या केली विठ्ठल रामजी शिंदे पुलावरती दाभोलकरांची हत्या करण्यात आली आज याच पुलावरून निर्धार रॅली काढली जाणार आहे आणि थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत मंदार दहा वर्ष झाली परंतु अजूनही हत्येचे सूत्रधार मात्र मुकाट फिरतायत काय नेमकी माहिती आहे आणि आज निर्धार रॅली काढण्यात येणार आहे कसं नियोजन आहे साधारणपणे हीच वेळ होती डॉक्टर नरेंद्र दाबोलकर या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून सकाळचा मॉर्निंग वॉट वॉक आटोपून पुन्हा त्यांच्या इथं जिथं ते राहायचे तिथे निघालेले होते आणि या ठिकाणी जे दोन मारेकरी दबाधरून बसलेले होते पुढं ज्यांची नावं अशी समोर आली की शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी या ठिकाणी डॉक्टर दाभोलकरांवरती पाठीमागून गोळ्या झाडल्या ही सगळी घटना इथं सकाळच्या वेळी स्वच्छता काम करणाऱ्या दोन सफाई कर्मचाऱ्यांनी पाहिली आणि इतरही काही लोक होते मात्र अगदी दिवसा ढोळ्या घडलेल्या या खुणाचा उलगडा होण्यासाठी पुढं पाच वर्षे लागणार होती कारण आधी हा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी चुकीचा तपास केला वेगळ्याच दोन आरोपींना यामध्ये अटक दाखवण्यात आली पुन्हा हा तपास सी बी आयकडे गेला सी बी आयने देखील खोटा तपास या ठिकाणी केला खोटा यासाठी की सी बी आयनी न्यायालयामध्ये असा दादा दावा केला होता की सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोन व्यक्तींनी दाभोलकरांवरती गोळ्या झाडल्या परंतु डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येनंतर कॉम्रेड पानसरे एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या ज्या हत्या झाल्या त्या हत्यांचा तपास कर्नाटकमधल्या दोन हत्यांचा तपास कर्नाटक एस आय टी करत असताना कर्नाटक एस आय टीला लक्षात आलं की या एकच गट आहे आणि त्या कर्नाटक पोलिसांच्या तपासामधून उलगडा झाला की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांवरती सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळ्या झाडल्या मात्र हे समोर याला दोन हजार अठरा साल उजाडलं त्यामुळं पहिली पाच वर्ष मुळामध्ये हा खटलाच उभा राहिला नाही आणि जेव्हा उभा राहिला तेव्हा तो रेंगाळलेला आहे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे जरी अटकेमध्ये असले तरी त्यांच्या पाठीमागे असलेले जे त्यांचे मास्टर माइंड आहेत ते मात्र अजूनही ताब्यात आलेले नाही आहेत किंवा तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेल्या नाही आहेत ही आजची परिस्थिती आहे डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येला दहा वर्ष उलटत असताना आज निर्धार रॅली या ठिकाणी काढण्यात येणार आहे डॉक्टर दाभोलकरांना जरी मारण्यात आलं तरी त्यांचं काम कुठेही थांबलेलं नाही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम कुठेही थांबलेलं नाही मागील दहा वर्षांमध्ये ते अधिक वेगाने वाढलं आहे हे सांगण्याचा या निर्धार रॅलीमधून प्रयत्न होणार आहे या संदर्भातले अपडेट मंदार तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट